कष्टकरी भावानो, मी बाकीचे आता ते मध्ये चलबिचल कोण करणार आहे जे पुढारी नेते त्यांचा मी त्यांना काही ओळखत नाही. मी फक्त माझ्या कष्टकरी कर्मचाऱ्यांना ओळखतो. भावानो तुम्ही मला कदाचित ओळखत असाल, पण तुम्ही आता जे सर्वांचे फोन मला येत आहेत त्या फोनबद्दल मी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय. असं कुठलाही अधिकृत अहवाल अजूनपर्यंत सादर केलेला नाही आहे, आणि जर त्यांच्या मते जर सादर केला असेल तर त्यांनी तो कोर्टात दिला असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन इमर्जन्सीमध्ये तारीख घ्यावी आणि तारीख ही रविवार सोमवारी तारीख लावून हा प्रश्न मिटवावा. बाकी गोष्ट नसेल त्यांना जमत असेल तिकडे जायला तर त्याची एक कॉपी आमच्या सदावर्ती साहेबांकडे द्यावी. सदावर्ती साहेब रविवारच्या उद्याच्या उद्या ते तारीख लावतील, कारण त्यांना अजून आत्महत्या बघायच्या नाहीत आणि आपल्या लोकांचं वाईट करायचं नाही आहे. त्यांनी सरकारने या कुणी हे जे मीडियाच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न केला त्याच्या भूलथापणा बळी पडू नका, एवढंच लक्षात ठेवा. कारण तुम्ही त्यांची चाल ओळखा, कारण काल त्यांनी काय सांगितलं की आम्हाला एक दोन बाबी कर्मचाऱ्या हिताच्या करण्यासाठी आम्हाला एक हप्त्याची मुदत पाहिजे आहे. मग ती मुदत त्यांनी घेतल्या, त्यानंतर म्हणतात की अहवाल सादर केला आहे. मग अहवाल सादर केला आहे तर मग तारीख का नाही घेत? त्यांना भीती वाटत असेल तर सदावर्ती साहेबांकडे या. सदावर्ती साहेबांनी तारीख घेऊन तुमचा आपला फैसला करतील. आमचा दुपारात सोमवारपर्यंत संपून जाईल. प्रवाशांना पण त्रास होणार नाही, जनतेला पण त्रास होणार नाही, आम्हालाही त्रास होणार नाही. कुठंतरी काहीतरी कुठंतरी घडत आहे तर ह्या भूलथापणा तुम्ही बळी पडू नका. जोपर्यंत सदावर्ती साहेब येत नाही लाईनवर तोपर्यंत कुणीच ह्या भूलथापाला बळी पडू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. डंके की चोट पडली.